Bappa. Moria. Ganpati Bappa. Moria. Hi everyone. आम्ही निघालोय पुण्यासाठी. पुण्यासाठी म्हणजे आम्हाला तिथे जेजुरी, तुळजापूर, पंढरपूर असे बरेच काही आम्ही म्हणजे फॅमिली टूर आहे आमचा. या ब्लॉग मध्ये पूर्ण फॅमिली टूर आम्ही तुम्हाला बघायला भेटणार आहे. आम्ही सगळ्यांना जाण्याच्या तयारीमध्ये आहोत. सगळ्यांना आम्ही गाडीतच बसवतो. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. एकोट एकोट जय बाप्पा. एकोट एकोट. आम्ही इथे सोलापूरच्या थोडस अलीकडे अंदूर म्हणून एक गाव आहे. सो तिथं पण खंडोबाचं स्थान आहे. सो हे जे तुम्ही माझ्या मागे बघताय ते खंडोबाचं अंदूर मधलं मंदिर आहे. इथून निघाल्यानंतर आम्ही पुण्याच्या थोडस अलीकडे डॉममध्ये ऑलरेडी हॉटेल बुक केलं होतं. सो आम्हाला रात्री पोहोचायला खूप वेळ झाला. सो आता आपण उद्या सकाळी भेटूया. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आम्हाला रात्री यायला खूप लेट झाला होता. आता सगळेजण रेडी झालोय. माझं कानातलं राहिलं घालायचं ऍक्च्युली. तर आता आम्ही जातोय जेजुरी डायरेक्ट. तिथं एक गुरु आहे त्यांच्या घरी आधी जायचंय. सो ते आमच्यासोबत जेजुरीला महापूजा वगैरे करणार आहे. हे दर्शन घेऊन आल्यानंतर आम्ही अभिषेक केलेला आहे. आतमध्ये मोबाईलची परमिशन नाही आहे. मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला खंडोबाचे फोटो शेअर केलेले आहेत. जेजुरगडावरून कडेपठार सुद्धा दिसतं, जे खंडोबाचं पहिलं स्थान मानलं जातं. परंतु त्याला जाण्या येण्यासाठी चार तासाहून अधिक वेळ लागतो. आमचं दर्शन खूप छान झालंय. आता आम्ही खाली जातो जिथे आमचा जागरण गोंधळ होणार आहे.
पांडू माणसाचं, जागरण गोंधळाचं, धरती माताचं, अन्न देवताचं, सदानंदाचा मंदिरामधली ऍक्च्युअली मूर्ती अशी आहे जी की खूप मोठी आणि सुंदर अशी आहे. सो आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.